माहितीपूर्ण खात्रीशीर बातम्यांसाठी सबस्क्राइब करा अविरत वाटचाल न्यूज। नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। लाइक करा, कमेंट करा, शेअर करा। अविरत वाटचाल। कोरोना विषाणूच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या सर्वसामान्य जनतेला आर्थिक मदत मिळावी यासाठी पक्षातर्फे देशव्यापी स्पीक अप इंडिया ही ऑनलाईन मोहीम राबवली आहे। केंद्र सरकारपर्यंत गोरगरीब जनतेचा आवाज पोहोचावा आणि सर्व दुर्बल घटकांना मदत करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे। या संपूर्ण कोरोनाच्या संकटामध्ये सर्वात जास्त त्रास कोणाला झाला असेल तर गरीब माणसाला झाला। त्याचा उदरनिर्वाहाचं साधन त्याला राहिलं नाही। त्या गरीब माणसाला मदत प्रशासन म्हणून महाराष्ट्रामध्ये तर खूप चांगली झाली, आमच्या पक्ष कार्यकर्त्यांनी केली, एनजीओजनी केली, परंतु त्याचं पुढं जीवन कसं जाणार आहे, त्याला कशी मदत करता येईल आणि अर्थव्यवस्था जी ठप्प झालेली आहे देशाची तिला पुन्हा गती कशी येईल याकरता म्हणून माननीय राहुलजींनी पूर्वी न्याय योजना मांडली होती, त्या योजनेअंतर्गतच पुन्हा एकदा ती मागणी आम्ही करतो आहोत। या गरीब माणसाला 10,000 रुपये त्यांनी एक रकमी द्यावे कुटुंबाला आणि पुढे 6 महिने 7,500-7,750 रुपये द्यावे। हे जे गरीब माणसाकडे रक्कम जाईल ती रक्कम ही शेवटी व्यापाऱ्याकडे जाईल, दुकानामध्ये जाईल, त्याच्यातून ते कारखानदाराला जाईल, उत्पादन पुन्हा वाढेल आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेला गती येईल। आणि म्हणून गरीब माणसाच्या खिशामध्ये पैसे देणं ही अर्थव्यवस्थेला गती देण्याचं एक महत्त्वाचं असा उपाय आहे हे ओळखून अशा प्रकारची मागणी आपण आम्ही करतो आहोत। 12 बलतेदार आहेत गावातले, त्यांना सुद्धा मदत झाली पाहिजे, त्यांच्या हातामध्ये काही पैसे आले पाहिजे आणि गरीब माणसाच्या त्याचं जीवन चांगलं होईल आणि देशाला अर्थव्यवस्थेला गती येईल ही गोष्ट केंद्र सरकारला पटवून देण्याकरता हे आंदोलन सकारात्मक आंदोलन आहे, संपूर्ण देशात चालू आहे आणि सर्वजण आम्ही काँग्रेसजण ऑनलाईन जात आहोत आणि केंद्र सरकारला जाग आणतो आहोत। गुरुवारी सकाळी 11 ते 2 या वेळात चाललेल्या या ऑनलाईन मोहिमेत राज्यातील मंत्री, ज्येष्ठ नेते, आमदार, खासदार, पक्ष पदाधिकारी, जिल्हा तालुका पातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी हजारोच्या संख्येने ट्विटर, फेसबुक, युट्यूब, इन्स्टाग्रामवरून या मोहिमेत सहभाग घेतल्याची माहिती थोरात यांनी दिली।